हाय गाइस, वेलकम, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मी जस्ट अमोल गेली आहे आणि हे स्वेटर घालतो आहे आणि स्वेटर घालून तिकडे जातो आहे बिकॉज माझं शर्ट आहे ते आमच्या त्या घरी आहे. इकडे लावूयात आपण ब्लॉक आणि जाऊयात त्या घरी. त्यांनी साफसफाई करते आहे त्या घराची. हे बघा. हॅलो प्रज्ञा मॅम, वेलकम. माय शर्ट इज रेडी. तर प्रज्ञाने सर्व साफसफाई केली आहे. हे बघा, इकडे सर्व साफसफाई करून ती इस्त्री करत आहे. आपले तिची कुर्ती आणि माझा शर्ट झाला इकडे इस्त्री करून रेडी. तर आता आपण शर्ट करूया चेंज. तर आपल्या पहिल्याच्या टेक्निकनुसार शर्ट घालूयात. जादू जादू जादू. मित्रांनो, आपण शर्ट घातलेले आता आणि मस्त इस्त्री केले प्रज्ञाने आणि व्हाईट शर्ट सूट. मी माझी एक मावशी बोलायची हमेशा व्हाईट शर्ट घालायचा. सुनीता मावशी जी आमच्यासोबत नाही आहे आता. तर आता आपण जात आहोत जत्रेमध्ये. जी जत्रा भरते इकडे आमच्या इकडे खूप वर्षापासून तिकडे चाललोय. आम्ही फोन इकडे मी ठेवला होता. तर मी थोडं आता केस वगैरे सेट करतो. खूप वाढलेत आपले केस आणि प्रज्ञेच्या आंघोळ अजून बाकी आहे. ती तिचं हे इस्त्री करते आहे. खूप उशीर करते ही पोरगी. प्रत्येक वेळेस माझाच रेडी होतो मी हमेशा अगोदर याच्या. कधीही तुम्ही बघितलं असेल आपले व्लॉग्स तर सगळं काम पोरींना कामावरून काय बोललं तर लय मिरची लागते. तर चला भेटूयात थोड्याच वेळात. क्या बारे मेरे को देख के ऐसे एक्सप्रेशन काय को दिया आप. हम सोचे हमारे गांव के गरीब के घर में इतने बड़े खेत की तरफ से आ गए. तुम तो अपन केस पर सेट नहीं के लिए ते प्रज्ञा फिदा झाली लगे आपले होते. फिदा हां क्या हुआ फिदा नहीं होते मेरे पे. नहीं होते हां. तर माझ्या शर्टिन सूट होते की नाही ते सांगा कमेंट मध्ये. तर आता प्रज्ञाची रेडी व्हायची वाट बघू आणि मग जाऊयात बाईकने. गाईज आता आपण झालो आहेत रेडी आणि आपण आता चाललो आहेत आपल्या ऑन द वे आहेत. प्रज्ञा जेव्हा काम करत होती तेव्हा 11 होते आणि तिचे काम संपता आता 1 आहे. बघा 1:15 झाले आहेत. सो खूप लेट झाले, यायला पण उशीर होईल आणि लवकर यायला लागेल मला बिकॉज आपल्याला पाणी भरायचं. ए फ्यू मोमेंट्स लेटर. मुली आहेत ना, कधीच आयुष्यात कधीच इतिहासात आजपर्यंत असं झाला नसेल की लवकर रेडी होतील. इम्पॉसिबल आहे ही गोष्ट. तर गाईज मी खूप ऑर्डर लावून रेडी झालेली आहे. हम जा रहे हैं पता नहीं किधर, तो मुझे नहीं पता पर हम फिर भी जा रहे हैं. तर गाईज चलो आपण जाऊया. छुट्टी नहीं भाई क्या किधर है साहिल? साहिल ला बोलो. साहिल ला लाल बैग किधर है? साहिल का स्कूल है ये. साहिल किधर है लेकिन? सगळे आज एवढे लवकर कसं सुटले? सब लोग अपने को देख रहे, सब बच्चे अपने को देख रहे. क्यों? अबे उधर मेरे सर है. उधर किधर है लेकिन? वो क्या है बांडे तक दिख नहीं रहा है क्या छोटा सा? किधर? अरे ये क्या है ये? आप भी दिखा नहीं, मुझे गेट से नहीं दिख रहा था. क्या है? हम जा रहे मेले में. तो आगे बैठ फिर. आगे बैठ फिर. गाईज आपण आलो आहोत तिकडे जिकडे ठिकाण आहे जत्रेचं. हे जिकडे खंडोबा आणि बानूचं लग्न लागतं. मे बी लग्न लागलेलं आहे
आपण उशिरा आलोय. तर हे आहे मंदिर इकडे खंडोबा मंदिर. फुलं घेऊयात मंदिरात. धन्यवाद धन्यवाद मंदिरासाठी. चप्पल बाहेर काढा. 17 मे बी संपत आल्यानंतर आपण आलोय खूप उशिरा. इकडे लागलं आहे लग्न. ओके मला टिकट. अरे वा नाईस नाईस स्ट्रक्चर. रत्नाला फोटो काढायला दिलाय त्या काकीने का? त्या काकी म्हटले माझा फोटो काढ. फोटोग्राफर हाजीर आहे. माझं पहिलं देवदर्शन. चला चला गर्दा करू नका. पालखी पालखी खूप गर्दी झाली. चला बाहेर जाऊया बाहेर. चला खूप खूप गर्दी खूप गर्दी. तर एक गोष्ट सांगतो मित्रांनो, एक कुत्र्यांना का खाऊ देत आहेत माहितीये का? कारण म्हणजे हा खंडोबा देव जे आहे ते कुत्र्यांच्या पाठीवरती बसलेले आहेत म्हणून हे यांना यांच्यासाठी ठेवलेलं आहे. सो नाईस. खूप येते लाऊडस्पीकरचा आवाज आहे. बाहेर येऊन आमचे टिक्के दिसत आहेत. पॉझिटिव्ह वाईब्स गुड आहेत. जिकडे जातो आपण तिकडे आपल्या पाहुणे भेटतात. तर आपण एका पाहुण्यांच्या घरी चहा प्यायला थांबलोय तिकडे. तर गाईज आमचे दर्शन झालेले आहे आणि माझा अवतार बघा कसा झाला आहे. आणि आता आम्ही जाणार आहो फिरायला. चलो आहे आपण जत्रेमध्ये. आणि आता या दोघांचं ना साहिलचं आणि प्रज्ञाचं चालू होणार आहे नाटक. हे बघा झालं चालू आता बस. तुम्ही माझा जीव घ्या माझ्या. काय काय बोल रहा? इकडे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. एकदम एकच नंबर. आणि हे बघा हे यांना माग सोडलं तर इकडेच थांबले. शंभरचा माल 50 मागतं डायरेक्ट. बघा असं उड्या मारत आठ वाड्या. नाही नाही पाळणा खेळू या. चला पाळणा खेळू. मी बचपन मे बहुत खेळता था. दोनच जोळे आहेत. दोनच आहेत. तो बडे वाले भेटते आपण. चलो ना डर के आगे जीते. जाम जाम चिल्लम चाले गाइस. आई एम सो सॉरी. जास्त नॉईस आहे इकडे मित्रांनो. जास्त सॉरी पायावर पाय दिला प्रज्ञाने. मागे मोठी जाम कुकडा जाम सुंदर वाटतंय. खूपच जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे आपल्याला काय बोलता येत नाही. ऐकायला पण येत नाही. गाणे पण चालू तोडतो. जा रे भांड्यात. काय भांड्या लहान लेकरासारखं खायला लागला. ए तेरी पार्टनर. हाइट बढ़ा हाइट बढ़ा हाइट बढ़ा हाइट बढ़ा ले. बस कर इसका जंप करना है. अभी जाओ के अंदर. यार कितनी इरिटेटेड है. इरिटेटिंग लोग हैं यार ये. आई हेट दिस. हे गवर्नमेंट में वॉइस पोल्यूशन है. बैन मारले पाहिजे या पुंगे वरती. आई हेट दिस पुंगे. जाने दे. अच्छा है इसको इरिटेट होता है क्या? कुछ भी नहीं. कूदना जोर से कूदना. पैसा वसूल कर तेरी तो. कूद उड़ी पार्टी उड़ी. बैक फ्लिप बैक फ्लिप बैक फ्लिप बैक फ्लिप मार. बैक फ्लिप मारना. एक पतला स्लाइस कितने का मिला होगा? 10 रुपए का. इतना पतला महंगाई का जमाना है मैम.
मेरे को नहीं खाना तीन वाले पोराला बाहर का उशीर होते पैसा वसूल करने दे जाने दे बस हो गया ए, चल साहिल चल खेलने दे ना पैसा वसूल करने दे ना पैसा वसूल कर लेंगे ना अरे यार के टाइम पास करते है तुम्ही लोक काय उड्या मारला मजा येते पण मला प्रज्ञाने मोठ्या पाण्यामध्ये बसू नाही दिले तर आता जाऊयात आपण याला घेऊ एकमेकांच्या अंगावर पडायला लागलेत चल साहिल बाहेर as you can see as always jhumka lover here ये रिमोट कंट्रोल दिवस बाइक चालायचं वय झालं ना आता रिमोट कंट्रोल खूप एक्साइटमेंट वेगळीच होती आता सगळं चेंज झालंय आता या सगळ्या वस्तूवर मन थोडी राहिले लहानपणी होता खूप मजा यायची मी सर्वात जास्त हे यूज करायचो खेळायसाठी दिस इज माय फेवरेट त्याची कप लेने का तर प्रज्ञा कप घेते बार्गेनिंग क्वीन आहे आता आलोय पण माझा काही रोल नाही आज फक्त साहिल आणि प्रज्ञा दोघं शॉपिंग करतायत माझा रोल फक्त पैसे द्यायचा आहे बाकी काही रोल नाही आपला कारण माझ्या लायकीच्या काही वस्तू आहेच नाही इकडे झुमका अगेन गाईज बघा प्रज्ञा ओ मॅडम प्रज्ञा मॅडम त्याला क्यूब दिसलाय क्यूबचं किचन घेतो याच्यासाठी त्याला बॅगेला लावायचंय छोटासा क्यूब 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 बस झाला तुझा आता तुझ्यासाठी शॉपिंग करते मित्रांनो आपली खुशी साहिलची बहीण रुपये आता आपण चालू आहे घरी खूप खूप उशीर होतोय आपल्याला चालू आपलं बदाम शेक प्रज्ञाला बदाम शेक प्यायसाठी थांबलोय आपण आणि मग त्याच्यानंतर घरी झालं फिर नाही आता पकड ना 5 मिनिट एवढा वेळ पासून पकडते भाऊ मला हे पाहिजे भाऊ मी हे घेणार आहे हे भारी दिसते वाटते मला अच्छा अच्छा आहे मी लग अच्छा नाही रहेगा ठीक आहे देख ना टिक कटा करूंगा आता आपण आईस्क्रीम खाऊयात ये प्रज्ञा ज्यादा भर के दो भाई हमारे प्रज्ञा मैडम बस क्या अभी तर आपल्याला दुसरं काम आहे म्हणून आपण दुसऱ्या ठिकाणी चाललोय आता लगेच वळूयात दुसऱ्या कामाच्या दिशेने आज खूप अंकल टाइप दिसतो आय नो काय पण विचारत हम निकल रे ये बाइक चालू किया चलो अभी हो गया अपने आदाय मारने रहती है पकड़े जंक फूड लवर खात आहे जंक फूड लवर खात आहे मंचुरियन इकडे बघा तुम्ही मित्रांनो काहीच हेल्दी खायला नको आपल्या मॅडमला तर मंचुरियन खाल्ल्यानंतर आता फायनली घरी जाऊ आज मी अंकल सारखं का दिसते काय माहिती सो सॉरी आपला छोटासा व्लॉग झालाय आणि विसरून गेलो मी घाईघाई मध्ये आपला व्हिडिओ चालू आहे करून तर आम्ही आता जेवण खाऊन करून आलो आहेत तर भेटत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका कीप सपोर्टिंग गाईज लव्ह यू ऑल बाय बाय